पोलिसांनी गडचिरोलीत सव्वीस नक्षलवाद्यांचा खात्मा केलेला असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नक्षलग्रस्त भागात दौरा करणार आता जाहीर असल्याचा शरद पवार पुढील आठवड्यात नक्षलवादी भागात जाणार आहेत तशी माहिती स्वतः शरद पवारांनीच दिली आहे इगतपुरी तालुक्यातील सोनोशे येथे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शरद पवार यांनी ही माहिती आहे आदिवासी अजूनही विकासापासून दूर आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावं लागेल असं सांगतानाच अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असूच शकत नाही असं शरद पवार म्हणाले पुढील आठवड्यात मी स्वतः नक्षली भागात जाणार असून तिथल्या तरुणांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहे असं देखील शरद पवारांनी आता स्पष्ट केलंय अभिनेत्री कंगना रनौतने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आता समर्थन केलंय भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं नव्हतं ती भीक होती देशाला खरं स्वातंत्र्य हे दोन हजार चौदा मध्ये मिळालं असं कंगना रनौत म्हणाली होती त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्यात वादंग निर्माण झालं आणि आता कंगनाच्या याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केल्यानं नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं ब्राह्मण महासंघाच्या वतीनं पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना हे विधान केलंय <सथी> उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर काळजी घेण्यासाठी नेहमी सतर्क असतात कर्जत जामखेड दौऱ्यावर गेल्यानंतर तिकडे कोणीही मास्क वापरत नसल्याचं अजित पवारांना दिसलं जे लोक मास्क वापरत नाही ते बरोबर नाही जर तिसरी लाट आली तर मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अजित पवारांनी दिलाय यावेळी बोलताना त्यांनी थेट आमदार रोहित पवार यांनाच फटकारलंय कोरोनाचा सामना करण्यासाठी मास्क वापरणं आवश्यक आहे तर कर्जत जामखेडला अनेक जण मास्कच वापरत नव्हते रोहितच मास्क वापरत नव्हता मी त्याला सांगितलं अरे शहाण्या तू आमदार आहेस तू आधी मास्क वापर त्यानंतर मला बाकीच्यांना सांगता येईल मी भाषण करताना मास्क काढत नाही आणि तुम्ही मास्क वापरत नाही हे बरोबर नाही असं अजित पवार म्हणाले चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या बावीस वर्षीय पत्रकार आणि आर टी आय कार्यकर्त्याचा मृतदेह हो शुक्रवारी संध्याकाळी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील एका गावाजवळ रस्त्याच्या कळेला जाळलेल्या अवस्थेत सापडला बुद्धिनाथ झा उर्फ अविनाश झा हे का स्थानिक न्यूज पोर्टलवर काम करणारे पत्रकार होते त्यानं बनावट वैद्यकीय दवाखान्यांची नावासह हो माहिती देणारी फेसबुक पोस्ट अपलोड केल्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला त्याच्या कामामुळे असं काही दवाखाने बंद करण्यात आले आणि इतरांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला होता तर त्याच्या रिपोर्ट मुळे असंख्य धमक्या आणि लाखोंच्या ऑफर मिळाल्यात यापैकी कोणत्याही गोष्टीनं त्याला त्याच्या कामापासून परावृत्त केलं नाही तर या धक्कादायक घटनेनं परिसरात मात्र आता प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याचं घर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काहीशे मीटर अंतरावर असताना त्याचं अपहरण कसं झालं असाच प्रश्न आता अनेकांनी विचारायला सुरुवात केली आहे एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या आंदोलनाला विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी ने देखील आता पाठिंबा दिला आहे आमदार गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत यांनी तर आझाद मैदानावर ठिय्या मांडलेला आहे भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील आज या आंदोलनात हजेरी लावली आणि या संपाला आपला पाठिंबा दर्शवलाय यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतलाय मागणी आपली सोपी आहे आम्हाला सुद्धा शासकीय कर्मचारी म्हणून ओळख द्या आणि त्यासाठी एक वाक्याचा जीआर काढा मी सुद्धा मंत्री राहिलोय आणि आधीपासून आतापर्यंत एक वकील आहे शब्द फिरवावे तसे फिरतात शब्दांचं मायाजाल हे घालावं तसं आत्ताचं सरकार हे मायावी सरकार आहे मायावी राक्षस जसा असतो तसं हे सरकार मायावी शब्दात सामान्य माणसाला भुलवण्याचं चा एक चांगलं स्किल या सरकारकडे हे मायावी शब्दात तुम्हाला अडकवायला बघतील मी मायावी यासाठी म्हटलंय की हे बसतात दुसऱ्या सोबत आणि सरकार बनवतात तिसऱ्यासोबत असं आशिष शेलार म्हणाले